राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच रविवारी महाआघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भुजबळांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्ती मामा डावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिन खतीब, जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे, डॉक्टर झाकीर शेख, पी आर वारुंगसे, हर्षद देशमुख, राजाराम मुरकुटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय कोंडाजी मामा आव्हाड, त्याचप्रमाणे या काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विनायक सांगळे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इगतपुरीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब गाढवे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते सन्माननीय बी बी रायधनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय डावरे साहेब, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे मित्र बाळासाहेब वाघ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सगळ विद्याप्रसार संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, या सिन्नर तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातून आलेल्या वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आणि गेल्या 2 तासापासून दिसत बसलेले माझे सर्व या ठिकाणी तरुण सहकारी कार्यकर्ते, महिला भगिनी आणि उपस्थित सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी विधानसभेच्या प्रचार कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण केलेली आहे. उद्यापासून या विधानसभेच्या निवडणुकीच्या खऱ्या अर्थानं आपण प्रचार रणसिंग फुकणार आहोत. गेली 5 वर्ष या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये जे या ठिकाणी जनतेला चटके बसले त्याचा परिपाक म्हणून आज लोकांच्या मनामध्ये इतका उत्साह या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय. गेली 2 तास या ठिकाणी गावाच्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या समाजाची माणसं आणि तरुण मुलं प्रामुख्याने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी आकर्षित होतात. जेव्हा विधानसभा निवडणूक लागली आणि जेव्हा मी दौऱ्याला सुरुवात केली त्यावेळी माझ्या पाठीमागं असंख्य कार्यकर्त्यांचा या ठिकाणी ओढा होता की आपण पक्षाची उमेदवारी घ्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घ्यावी अशा प्रकारचा आग्रह तालुक्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होता. माझ्या डोक्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पक्षाचा विचार करत नव्हतो, परंतु ज्या दिवशी शरद पवार साहेबांच्या वर या ठिकाणी खोटी ईडी केसेस सुरू झाल्या त्या दिवशी ह्या सरकारचा जो नाराजपणा आहे तो या ठिकाणी माझ्या निदर्शन झाला. माझ्यासारखे माणसं 40 वर्ष राजकीय कारणात समाजकारणात काम करत असताना एखाद्या पक्षाच्या या ठिकाणी अध्यक्षांना आज देशामध्ये सर्वाधिक या ठिकाणी श्रेष्ठ आणि सिनियर लीडर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या पवार साहेबांवरती छोट्या कारवाई करण्यासाठी ईडी जर काम करणार असेल आणि सरकार जर त्याला पाठिंबा देणार असेल तर अशा सरकारच्या विरोधामध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी जर पेटून उठलंच पाहिजे. परंतु माझ्यासारख्या अनेक वर्ष राजकारण काम केलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हा मनाला सरकार लावणारा या ठिकाणी क्षण आहे. राजकारणामध्ये निवडणूक हे दिवस असा असतो की त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायची इच्छा असते, परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी या ठिकाणी दुर्लक्ष जाणून बुजून कोणी करत नाही, काही ठिकाणी या ठिकाणी होत असतं, त्यामुळे समजून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक माझी आहे, मी या तालुक्याचा आमदार होणार आहे, मी या राज्याचा सहभागी सरकारचा सहभागी घटक होणार आहे, या भावनेने ही निवडणूक या ठिकाणी उभी केली पाहिजे. तसंच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाआघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट कोकाटे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष,
या सर्व पक्षांचे जे मित्र पक्षांचे उमेदवार श्री माणिकराव गोकाटे, डावरे मामा सांगळे, कुंडलजी मामा बाळासाहेब वाघ, इतर सगळे आणि माझ्या बांधवांनो, भगिनीनो, मित्रांनो, मी सुद्धा आज जास्त बोलणार नाही, फक्त एवढं सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये माणिकराव गोकाटे विजयी काही लोक जे आहेत आमच्यातले कदाचित राष्ट्रवादीचे असतील, कदाचित आणखी जिल्हा परिषदेचे असतील, ते जर म्हणत असतील की साहेब गोकाटेंनी तुमच्या विरुद्ध काम केलं, आम्हाला त्रास दिला, मला त्यांना सांगायचंय की तुम्हाला जर त्रास झाला असेल भुजबळांच्या पराजयामुळे, तर मग तुम्हाला जर कोकाटेंचा राग येत असेल तर मला किती यायला पाहिजे? राजकारणामध्ये जसे गंगा वाहत असते, चांगलं वाईट जे आहे तू करीत करीत रस्ता काढत असते, हा या देशात आणि राज्यात गरज असेल तसे बहुजनांचं राज्य परत स्थापन करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं माझं बोलणं झालं आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत विसरून गेलेलो आहोत आणि एकत्र करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आता कुणी तक्रार करायची नाही की मागे असं झालं आणि मागे असं झालं. काही झालं तरी हे सरकार बदलायचं आणि आपलं सरकार आणायचं, एकच आपला पुढे उद्देश आहे, लक्षात ठेवा. कामं सांगण्यासारखा खूप आहे, पाऊस पडतो म्हणून, परंतु अरे सरकार सगळ्यावर अन्याय करायला लागलं, म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे बरोबर आहे, माझ्यावर अन्याय झाला, चिदंबरम साहेब त्यांच्यावर अन्याय झाला, अगदी शेवटी ज्याचा त्या बँकेशी काही संबंध नाही त्या पवार साहेबांवर सुद्धा ईडीची कारवाई सुरू केल्यानंतर अख्खा महाराष्ट्र जो खळून उठलेला आहे त्या खळून उठलेल्या महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, याचा मोठा हा जे काही हे सरकार करत आहे त्याचा बदला येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध मतदान करून घ्यायचं सगळ्यांनी. सिन्नर विधानसभा मतदारसंघात याआधी कोकाटे यांनी बहुतांश विकास कामे केली असून सिन्नर तालुक्याचा कायापालट करण्यात मोठा हातभार असल्यानं राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. दरम्यान या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित जनसमुदायामुळे त्यांना असलेला पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतोय. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सिन्नर.